प्रवीण वानखडे आपल्या सोबत आहेत आणि आरटीआयचे सर एक कार्यकर्ता सुद्धा आहेत, सामाजिक कार्यकर्ता आहेत. वानखडे सर, या ठिकाणची जी भिसे सरांनी वास्तविकता सांगितलेली आहे, एका मुलासाठी जर 30,000 रुपये, दोन मुलासाठी परत 30-35 हजार, एकूण 1 लाख रुपये वर्षाला कुठून आणायचे, आणि सांगतायत की अल्पभूधारक आहेत. आणि खरं आहे, म्हणजे सरकारी शाळांमध्ये आपण शिकू शकत नाही, कारण एक शिक्षकी शाळेमध्ये एक बुद्धिजीवी, एक बाप म्हणून, एक पालक म्हणून त्याला हे सहन होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतलाय की ठीक आहे, आपण तालुक्याच्या ठिकाणी, ते आकोट हे त्यांचं तालुक्याचं गाव आहे, अशा ठिकाणी त्यांनी मुलं टाकलेली आहेत. आणि आज त्यांच्याकडे कुठलीही अशी परिस्थिती नाही आहे की त्या मुलांना एक तर गावात शिकू शकत नाही आणि शहरात शिकवायचं म्हटलं तर पैसा नाही आहे. आपलं काय अनुभव आहे, काय सांगाल प्रवीण वानखडे? सर, एमएनटीचे मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो की त्यांनी हा शिक्षक जो विषय घेतलेला आहे तो फार चांगला आहे. शासनाची उदासीनता या वेगवेगळ्या धोरणामध्ये आपल्याला दिसून येते. आरटीई हा जेव्हा कायदा निर्माण झाला तेव्हा मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्रत्येकाला मिळावं या दृष्टिकोनातून निर्माण झालेला आहे. परंतु शासनाच्या या धोरणाला विद्यार्थ्यांना सक्तीचं शिक्षण मिळालं मात्र मोफत नाही. सक्तीचा कायदा झाला मात्र हा मोफत विद्यार्थ्यांना कधी मिळेल हे सगळं पालक वर्गांना चित्त लागलेले. हा कायदा वंचित, दुर्बल, अल्पसंख्याक आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी लागू झालेला आहे. पण शाळेची फी एवढी वाढली सर की मुलं या शाळेमध्ये शिकू शकत नाहीत. आज शाळेची कॉलेजची फी 20,000-30,000. ते स्वतः आता मी माझ्या मुलासाठी 9वीमध्ये ऍडमिशन साठी अकोल्याला विचार केला होता तर अक्षरशः मला 90,000 रुपये मोजा लागले. आणि विशेष म्हणजे आज हे जेवढे शैक्षणिक संस्था आहेत हे उदासीनता आहे यांची, शासनाची उदासीनता याच्या मागे आहे. आणि एक प्रकारचं शैक्षणिक क्षेत्राचं एक खाजगीकरण हे शासनाला अशा प्रकारे घडून आले आहे की जिल्हा परिषद मध्ये पालक आज हुंकून सुद्धा पाहायला तयार नाही. याचं कारण असं झालेलं आहे की एक द्वार शिक्षणाचं जर बंद करायचं असलं तर शासनाला दुसरं द्वार ओपन करावं लागतं. आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या शिक्षकांना शैक्षणिक कामं दिले जास्त वाटून दिलेली आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन न करता त्यांच्या मग एक प्रकारचं भोजनाची व्यवस्था करणं, मुलांच्या आरोग्यासंदर्भात व्यवस्था करणं, तर आज तिथं शिक्षण मुलांना जास्त मिळत नाही. म्हणून पालक हा खाजगीकरणाच्या संस्थेकडे वळलेला आहे आणि खाजगीकरणाचे दरवाजे आमच्यासाठी खूप महाग आहेत.